आगामी महानगर पालिका के चुनाव में कुछ ही दिनों का समय बचा हुआ है, जिसके कारण चुनाव की दृष्टि से योग मतदान सूची होना आवश्यक है, जिसके चलते भाजपा शहर अध्यक्ष बंटी कुकड़े द्वारा मतदाता सूची में योग प्रबंधन हेतु जिलाधिकारी कार्यालय में ज्ञापन सौंपा गया। इस समय जानकारी देते हुए बंटी कुकड़े ने बताया कि कई क्षेत्रों से लोगों का स्थानांतरण शहर में हुआ है, लेकिन फिर भी शहर की मतदाता सूची में उनका नाम शामिल नहीं किया गया। कई ऐसे मृतक भी है जिनका नाम अभी तक सूची में हटाया नहीं गया, जिसके चलते मतदान के समय उचित ढंग से चुनाव नहीं हो पाते। इस ज्ञापन के माध्यम से नागपुर शहर भाजपा द्वारा आवेदन किया गया है कि इन सभी त्रुटियों को ध्यान में रखते हुए 18 साल के ऊपर से भी मतदान पात्र व्यक्तियों के नाम मतदाता सूची में शामिल किए जाए। आगे बताते हुए उन्होंने कहा कि भाजपा हमेशा चुनाव से ज्यादा महत्व समाज सेवा को देती है, जिसके चलते भाजपा पदाधिकारियों और कार्यकर्ताओं द्वारा मतदाता पंजीकरण कार्यक्रम अंतर्गत जन इलाकों में जाकर जागरूकता और पंजीकरण का कार्य किया गया। इतना कहते हुए उन्होंने सभी पात्र मतदाताओं को मतदान करने की अपील की। ज्या फॉर्म नंबर 6 माध्यमातून स्थलांतरित मतदाता होतो, मतदाता जर समजा महालात राहत असेल 8 नंबरच्या माध्यमातून जर तो मतदाता स्थलांतरित होत असेल, म्हणजे महालातून तो वाठोड्याला जात असेल, दिगोरीला राहायला जात असेल, नव्यानं वसलेलं बेसा बेलतरोडी ह्या भागात असेल, तर तिथे त्यांचं नाव वगळण्यात येत नाही आणि ज्या भागात तो स्थायी होतो राहायला तिथे त्यांच्या त्या मतदार यादीमध्ये तिथलं त्यांचं नाव येत नाही। मतदान कार्ड, मतदान हा सर्वांचा जन्मसिद्ध अधिकार आहे, जन्मसिद्ध हक्क आहे आणि मतदान कार्डाची महत्त्व हे सर्वांना माहीत आहे की मतदान कार्ड किती आवश्यक असतं, पण ते नावच जात नाही। त्याच्या माध्यमातूनच आज भारतीय जनता पक्षाने निवेदन दिलं। दुसरं, सर्व्हर डाऊन आहे, सर्व्हर ऑनलाईन घेत नाही, यांनी काहीतरी व्यवस्था करायला पाहिजे। सर्व्हर डाऊन का होतं, सर्व्हर बाकीच्यांचे डॉक्युमेंट का घेत नाही आणि का घेतल्यानंतर त्यासाठी त्यांनी सर्व्हरवर पण सुधारावा। त्याच्यानंतर BLNची जी आहे बूथ लेवल एजंट, म्हणजे बूथ लेवलचा जो अभिकर्ता, त्याची अजूनपर्यंत त्यांनी नियुक्ती केलेली नाही, पण आता कलेक्टर सरांशी बोलल्यावर, माननीय जिल्हाधिकारी साहेबांशी बोलल्यावर त्यांनी सांगितलं आहे की आम्ही पूर्ण जेवढे BLA एजंट आहे त्यांची सर्वांची आम्ही यादी सर्व पक्ष कार्यालयात आम्ही देतो आहे, त्यांचे नाव नंबर सहित, कारण जितकेही BLA आहेत ते खरंच फिरतात का, खरंच सर्वे करतात का, कारण किती नाव गहाळ झालेले आहेत, किती लोकं मरण पावलेले आहेत, याची यादी खरंच त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे पोहोचवली आहे का? त्याच्यानंतर 18 वर्षाचे नवीन लोकसंख्या किती वाढलेली आहे, किती मतदार नव्याने तयार होतात आहे आणि त्यांचं खरंच त्या यादीमध्ये नाव समाविष्ट केलं आहे का, हे त्या BLNच्या अनुषंगाने अवलंबून असतं। ह्या BLNनी ओरिजिनल काम प्रामाणिकपणे काम केलं तर सर्वात चांगलं आणि सर्वात मतदानाची यादी, मतदान यादीचा घोळ होणार नाही आणि चांगली प्रामाणिक निष्पक्ष मतदान यादी तयार होईल, हाच आमचा मानस आहे। NBC न्यूज के लिए कैमरा पर्सन राजकुमार मोहड़ के साथ मनीष टेमरे की रिपोर्ट।